अकोले शहरामधील काळे कोचिंग क्लासेसनं पुन्हा एकदा इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत अकोले तालुक्यामध्ये इयत्ता 10वीमध्ये प्रथम आलेली ज्ञानेश्वरी रंजे ही डॉक्टर संदीप काळे यांच्या काळे कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी आहे. आज या सर्व गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अकोले नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा संगीता शेटे, मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुणवत्ता प्राप्त किमान 30 ते 40 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर संदीप काळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मान्यवरांचं स्वागत डॉक्टर संदीप काळे सर यांनी केलं. काळे सर, उपस्थित सर्व पालक वर्ग, विद्यार्थी मित्र, मैत्रिणी, आज आपण प्रज्ञावंत जे आहेत त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. 10वी आणि 12वीमध्ये ज्यांनी यश प्राप्त केलं त्यांचंही अभिनंदन, आणि ज्यांना यश मिळालं नाही असं वाटतं त्यांचंही अभिनंदन. कारण टॉपर जे असतात ते टॉपर नसणारे असल्यामुळे टॉपर असतात, म्हणून प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी ह्या जगात असणे गरजेचं आहे. टॉपर नाहीत म्हणून तुम्ही पुढील आयुष्यात सक्सेसफुल होणार नाहीत, पुढील आयुष्यात तुम्ही मोठे होणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. आणि टॉपर झालात म्हणून तुम्ही पुढील आयुष्यात सक्सेसफुल झालात तुमचं आयुष्य असंही नाही. शेवटी आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी मार्कांबरोबर व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आपली निवड, आपण कोणतं क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खरंच आवड आहे का, त्या क्षेत्रात आपण काम केल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं का त्या क्षेत्रात. जसं आज काळेसरांचे डॉक्टर आहेत काळेसर, पण त्यांना शिकवण्यामधून समाधान मिळतं. तसंच तुम्ही कोणत्याही क्षेत्र जेव्हा निवडणार तर त्या क्षेत्रामधून तुम्हाला समाधान मिळेल का, तर हे समाधान किंवा आवड असली तर आपल्याला समाधान मिळेल. म्हणून निवडताना, क्षेत्र निवडताना तुम्हाला नक्की स्वतः आत्मचिंतन करा, इंट्रोस्पेक्ट करा स्वतःला. तर नगराध्यक्ष संगीता शेटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कौतुकाची थाप आहे, त्याच्यामुळं मुलांना आणखी प्रोत्साहन भेटत असत, त्याच्यातून मुलं आणखी त्यांना प्रेरणा भेटत असत, त्यातूनच विद्यार्थी घडत असत, आणि त्यांना मार्गदर्शन खूप गरजेचं असतं. तर ते काळे सरांच्या माध्यमातून तुम्हाला भेटतं हे फार महत्त्वाचं आहे. असं मार्गदर्शन करणारे कुणीतरी पाहिजे असतं. मुलांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती जर भेटली तर मुलं खूप काही करू शकतात. आणि माझ्या वतीनं नगरपंचायतीच्या वतीनं शुभेच्छा. डॉक्टर प्रवीण निकम यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केलं आणि मेहनत चिकाटी असेल तर आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो असा सल्लाही दिला. तर यावेळी सर्वांचे आभार कोठवळ सर यांनी मानले. सुभाष खरबससह राहुल बेताळ, सी न्यूज मराठी, अकोले.